नमस्कार बालमित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं की टेबलाच्या एका बाजूची लांबी दोन वेगवेगळ्या वितींच्या सहाय्याने मोजल्यानंतर तिचा फरक पडत होता, ती कमी जास्त येत होती। आता ह्या दोनही मुलींकडे कागदाच्या पट्ट्या आहेत आणि त्या कागदाच्या पट्ट्यांच्या सहाय्याने टेबलाच्या एका बाजूची लांबी मोजता आहेत। बघूया काय घडतं, मोजा। एक, दोन, तीन, चार, माझ्या चार पट्ट्या आल्या। एक, दोन, तीन, चार, माझ्याही चार पट्ट्या आल्या। बघितलं, दोघांनी टेबलाच्या एका बाजूची लांबी मोजली, ती दोघांची आता सारखी आली। सांगा बरं, असं का घडलं असेल? सर, मी सांगू? सांग। कारण या पट्ट्या सारख्या लांबीच्या आहेत। बरोबर, दोन्ही पट्ट्यांची लांबी सारखी असल्यामुळे टेबलाची लांबी मोजताना त्या लांबीत फरक पडला नाही। शाबास।